हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघायचं आहे हाऊ टू क्रिएट डेटाबेस इन MS एक्सेस. मीन्स प्रॅक्टिकल नेम इज राईट MS एक्सेस कोड टू क्रिएट डेटाबेस, टू क्रिएट टेबल अँड मॉडिफाय द टेबल. ओके, सो लेट स्टार्ट्स. सो आवर प्रॅक्टिकल आउटकम्स आर, फर्स्ट वन इज क्रिएट डेटाबेस, सेकंड वन इज क्रिएट टेबल्स अँड असाइन द प्रायमरी की फॉर अ एनी फील्ड ऑफ द रेकॉर्ड. ओके, देन थर्ड विल बी द मॉडिफाय टेबल स्ट्रक्चर, ॲड कॉलम्स. मॉडिफिकेशन मीन्स इफ यू वॉन्ट टू ॲड एनी कॉलम्स ऑर चेंज द डेटा टाईप ऑफ कॉलम अँड द डिलीट कॉलम फ्रॉम द टेबल. मीन्स मॉडिफिकेशन मीन्स इफ यू वॉन्ट टू ॲड एनी कॉलम देन अँड इफ यू वॉन्ट टू चेंज द डेटा टाईप ऑफ एनी कॉलम ऑर वॉन्ट टू डिलीट कॉलम फ्रॉम टेबल. देन फोर्थ आउटकम ऑफ दिस प्रॅक्टिकल, इन्सर्ट अपडेट डिलीट रेकॉर्ड फ्रॉम टेबल. मीन्स इफ यू वॉन्ट टू ॲड एनी कॉलम ऑर रेकॉर्ड, अपडेशन ऑर डिलीशन ऑफ रेकॉर्ड. देन फिफ्थ विल बी रिट्रीव डेटा फ्रॉम टेबल अकॉर्डिंग टू कंडिशन गिवन. आता हे जे आउटकम आहे, आपण फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये विच जे की सेकंड होतं, मी मागच्या लेक्चरला आपल्याला झालेलं आहे कवर. रिट्रीव डेटा फ्रॉम टेबल अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलेलं मार्क्सचं. मार्क्स जर अबाव 65 असतील तर काय होत होतं, आपला रेकॉर्ड काय होत होतं, तेवढाच इन्सर्ट होत होतं. देन रिक्वायर्ड रिसोर्सेस फॉर दिस प्रॅक्टिकल, ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज 7 अँड अबाव एनी व्हर्जन ऑफ विंडोज, स्टार्टिंग फ्रॉम विंडोज 7 अँड लिनक्स व्हर्जन स्टार्टिंग फ्रॉम 5.0 ऑर एनी लेटर व्हर्जन ऑफ लिनक्स. ओके, देन सॉफ्टवेअर विल बी ॲज वी नो ॲज अ प्रोव्हायडेड बाय मायक्रोसॉफ्ट ॲज अ MS एक्सेस सॉफ्टवेअर. देन दीज आर द फोर क्वेश्चन फॉर द एक्सरसाइज. फर्स्ट विल बी क्रिएट अ स्टुडंट डेटाबेस अँड सेव द डेटाबेस. देन फॉर सेकंड, क्रिएट एम्प्लॉय डेटाबेस अँड सेव इट. देन थर्ड विल बी क्रिएट मल्टिपल टेबल्स इन अ डेटाबेस एम्प्लॉय. मीन्स वॉट, जर आपण हा एम्प्लॉई डेटाबेस क्रिएट केला तर त्याच्यामध्ये काय मल्टिपल टेबल्स क्रिएट करायचे आहेत आपल्याला. अँड फोर्थ विल बी असाइन द प्रायमरी कीज. प्रायमरी की म्हणजे काय असतं तर युनिक डेटा. म्हणजे काय, समजा रोल नंबर हा एक कॉलम असेल तुमच्या टेबलमध्ये, रोल नंबर हा एक काय असेल, एक कॉलम असेल, तर रोल नंबर काय नसणार आहेत, प्रत्येकाचे सेम नसणार आहेत. जर सेम असतील किंवा सेम डेटा इन्सर्ट होत असेल तर काय, देअर विल बी समथिंग रॉंग, गोईंग ऑन रॉंग. सो प्रायमरी की आपल्या टेबलमध्ये काय करायची, आपल्याला फिल करायची आहे किंवा असाईन करायचे कोणत्या तरी एका कॉलमला, ती कशी असाईन करायची आहे वगैरे आपण ह्या प्रॅक्टिकलमधून चेक करायचं आहे. सो प्रॅक्टिकली स्टार्ट करूया. सर्चमध्ये जा, टाईप हियर ॲक्सेस मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस 2010 आय एम हॅविंग. ओके, हियर इथं काय करा, फाईलचं नाव द्या तुमच्या. सपोज मी देणार असेल, मागच्या डेटाबेसचं नाव होतं आपलं SY स्टुडंट डेटाबेस. सपोज मी आता घालणार असेल TY स्टुडंट, TY स्टुडंट DB. ओके, देन क्लिक ऑन द क्रिएट. इफ यू वॉन्ट टू चेंज एनी लोकेशन फॉर दिस डेटाबेस देन क्लिक हियर अँड चेंज द लोकेशन फॉर युअर डेटाबेस. देन क्लिक ऑन द क्रिएट बटन. ओके, लाईक दिस डिझाईन व्ह्यू
असा काय होणार आहे, आपल्या पुढं एक डिझाईन व्ह्यू आपल्याला शो होणार आहे. टेबलवरती राईट क्लिक करा आणि डिझाईन व्ह्यू. सॉरी, आपल्याला फर्स्ट जर क्वेश्चन घ्यायचा असेल तर क्रिएट स्टुडंट डेटाबेस अँड सेव द डेटाबेस. सो आपल्याला डेटाबेसचं नाव काय दिलं पाहिजे? स्टुडंट दिलं पाहिजे. ओके, देन अगेन ओपन मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आणि सेव कशाने करायचं आपल्याला? मी हा क्लोज करते टी वायचा. कशाने आपल्याला सेव्ह करायचं आहे? तर ॲज अ स्टुडंट. स्टुडंट डेटाबेस आपल्याला क्रिएट करायला लावला आहे त्यांनी. सो मला इथे टी वाय घालून चालणार नाही. स्टुडंट हा डेटाबेस आपल्याला क्रिएट करायला लावला. ओके, डेटाबेस हा क्रिएट केला आणि काय दिले? सेव द डेटाबेस. ओके, आपला हा डेटाबेस सेव झालेला आहे. डेटाबेसचं नाव काय इथं दिसतं आहे आपल्याला? तर काय? स्टुडंट. ओके, देन सेकंड क्वेश्चन काय? क्रिएट एम्प्लॉई डेटाबेस. सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे? एम्प्लॉई डेटाबेस क्रिएट करायचा आहे. कसा करायचा हे तुम्ही मला सांगायचं आहे. देन थर्ड क्वेश्चन विल बी क्रिएट अ एम्प्लॉई टेबल इन द डेटाबेस एम्प्लॉई. आपला आता एम्प्लॉई डेटाबेस आपल्याला क्रिएट करावा लागणार आहे. आणि काय सांगितलं? तर क्रिएट मल्टिपल टेबल्स. म्हणजे काय? ह्या एम्प्लॉई टेबलच्या अंडर काय करायचे आहेत? मल्टिपल टेबल्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत. सो मी एम्प्लॉई नावाचा काय करते? डेटाबेस क्रिएट करते. काय आपल्याला डेटाबेसचं नाव घालायचं? आपल्याला एम्प्लॉई. ओके, देन क्लिक ऑन द क्रिएट बटन. ओके, क्वेश्चनमध्ये काय दिले? क्रिएट मल्टिपल टेबल्स. आता बाय डिफॉल्ट आपल्याला हा टेबल वन दिसतो याच्यामध्ये. समजा मी इथं काय घातलं, टेबल वनमध्ये डिझाईन व्ह्यूला गेले, सेव्ह केला, नेक्स्ट कॉलम घेतला, सपोज रोल नंबर घेतला, डेटा टाईप घेतला नंबर, एवढेच फील्ड्स घेतले, सेव्ह करा आणि ओपनिंगला जावा आणि याच्यामध्ये काय करा? रेकॉर्ड फिल करा. ओके, एवढंच असेल. बाय डिफॉल्ट काय आलं? आपल्याला हा टेबल वन आलेला ह्या एम्प्लॉई डेटाबेसमध्ये. सपोज मला अनेक मल्टिपल टेबल्स ह्याच डेटाबेसमध्ये क्रिएट करायचे असतील तर कसे करायचे? इथं क्रिएट बटन ऑप्शन आहे बघा. गो टू क्रिएट बटन अँड क्लिक ऑन द टेबल्स. टेबल्समध्ये गेला, इथं बघू शकता टेबल वन टेबल टू इथं पण आलेलं आहे. टेबल वन टेबल टू, टेबल टूच्या राईट क्लिक करा आणि डिझाईन व्ह्यू सेव्ह करा. सपोज मी इथं घेतलं नेम नावाची फील्ड घेतली टेक्स्ट. ओके, देन टेबलवरती राईट क्लिक करा आणि ओपन नेम समजा. ओके, हा क्वेश्चन कितवा होता आपला? तर थर्ड होता. क्रिएट मल्टिपल टेबल्स इन एम्प्लॉई डेटाबेस. आणि एक एक्झाम्पल दाखवते. क्रिएटवरती जावा, टेबल्समध्ये गेला तर थर्ड टेबल तुमचा ॲड झालेला आहे. स्ट्रक्चर वगैरे तुम्ही चेंज करू शकता. राईट क्लिक करा, डिझाईन व्ह्यूला जाऊन मल्टिपल्स कॉलम ऑर फील्ड ॲड करू शकता तुम्ही. देन फोर्थ क्वेश्चन, फोर्थ एक्सरसाइज विल बी असाइनमेंट ऑफ प्रायमरी की. आता मी सपोज टेबल थ्री आपण घेतलेला आहे, ह्याच्या काय गेले? डिझाईन व्ह्यूला गेले. इथे काय टेबल थ्रीच नेम ठेवते. ओके, आता इथे बाय डिफॉल्ट प्रत्येक टेबलमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आय डी नावाचं काय येतो आहे? प्रायमरी की असाईन झालेली असता. आता इथं ही की दाखवते बघा तुम्हाला, ह्याचंच मिनिंग काय? तर प्रायमरी की असाईन झालेली आहे. प्रायमरी कीचं मिनिंग काय आहे? अवॉइड फॉर अवॉइडिंग अ ड्युप्लिकेशन इन द टेबल. हां, सपोज मला हा बाय डिफॉल्ट जो आय डी नावाचा प्रायमरी की असाईनड
कॉलम जो आहे किंवा फील्ड असेल मला काय करायचं रिमूव्ह करायचं तिथं राईट क्लिक करा आणि डिलीट रोज डू यू वॉन्ट टू डिलीट दिस फील्ड एनी वे येस ओके आता जे तुम्हाला कॉलम्स हवे आहेत ते काय करायचं एंटर करा फर्स्ट कॉलम असेल तुमचा रोल नंबरचा नंबर देन सेकंड नेम्स फोर्थ विल बी एज एज ओके आता आपल्याला काय करायचं प्रायमरी की असाइनमेंट करायचं आहे आपण या तिन्ही कॉलमला घालू शकतो का तर एकाच फील्डला एकच प्रायमरी की आपल्या टेबलमध्ये असू शकते सो मला सपोज रोल नंबर हे प्रत्येकाचे काय असतात युनिक असतात सो मी रोल नंबरला काय करते प्रायमरी की करते सो त्या कॉलमवरती क्लिक करायचं त्या रो रेकॉर्डवरती क्लिक करा आणि इथं काय करा राईट क्लिक करायचं आणि इथं प्रायमरी कीचं ऑप्शन आहे बघा इथं क्लिक करा इथं कीचा ऑप्शन आला आहे ओके प्रायमरी की कशी घालायची समजली असेल तर आपण ह्या टेबलमध्ये काय करूया रेकॉर्ड इन्सर्ट करूया राईट क्लिक करा टेबलच्या आणि गो टू ओपन व्ह्यू ओके आता रोल नंबर समजा मी इथं 1 एंटर केला नेम असेल ए बी सी एज असेल 12 सपोज मी इथं 2 एंटर केलं एक्स वाय झेड आणि 24 रोल नंबर असेल सपोज मी इथं 2 आता फर्स्ट 1 आणि 2 आपण एंटर केलेलं आहे ऑलरेडी मी चुकून काय केलं आणि 2च एंटर केलं तर काय होणार आहे इथं एरर अकर होणार आहे तर का आपण रोल नंबर ह्या कॉलमला काय केलं आहे प्रायमरी की असाइन केलेली आहे अकर झाली एरर इथं आहे बघा सक्सेसफुल वे आर नॉट सक्सेसफुल बिकॉज दे कुड क्रिएट डुप्लिकेट व्हॅल्यूज इन द इंडेक्स प्रायमरी की ऑर अ रिलेशनशिप म्हणजेच काय म्हणते तर रोल नंबर ह्या कॉलमला आपण काय केले प्रायमरी की असाइनमेंट केल्या सो डुप्लिकेट व्हॅल्यूज असाइन करू शकत नाही ज्यावेळी तुम्ही ही प्रायमरी की रिमूव्ह कराल त्याच वेळी काय होणार आहे तर आपला काय होणार आहे रेकॉर्ड सेव्ह होणार आहे सो मी ते 3 केलं आणि पुढचे काय असतील ते आपले फील्ड्स एंटर केले ओके आता एंटर करून घेतलं कारण का मी युनिक रोल नंबर एंटर केलेले आहेत आणि एक सांगायचं होतं तुम्हाला तर काय डिझाईन व्ह्यूला जा आणि सपोज जर इथं तुम्ही डेटा टाईप आता नंबर दिलेला आहात पण सपोज तुम्ही काय केलं ॲटो नंबरवरती क्लिक केलं तर ॲटो नंबर म्हणजे काय ॲटोमॅटिकली इन्क्रिमेंटेड बाय 1 म्हणजे काय आपल्याला एंटर करायची किंवा टाईप करायची गरज नाही ॲटोमॅटिकली ते इन्क्रिमेंट होऊन ॲटोमॅटिकली नंबर असाइन होतात ओके सिम्पल प्रॅक्टिकल होतं स्टुडंट डेटाबेस क्रिएट करायचं होतं एम्प्लॉई डेटाबेस सिमिलरली करायचं होतं आणि सेव्ह करायचं होतं आणि थर्ड क्वेश्चन काय होता एम्प्लॉई डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स क्रिएट करायचे होते आणि असाइनमेंट ऑफ प्रायमरी कीचं काय होतं डेटाबेसमध्ये एखाद्या फील्डला प्रायमरी की असाइन करायची होती होप सो दिस प्रॅक्टिकल तुम्हाला समजलं असेल काही क्युरीज वगैरे असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू